राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारानुसारच राज्यात सरकार स्थापन झालं असून लोकशाहीत अपेक्षित असलेलं बहुमत आमच्याकडे आहे, त्यामुळे मेरिटप्रमाणे निकाल लागला पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अपात्रतेच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. तो लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे, विधानसभेत देखील बहुमत आहे, लोकसभेत देखील महत्व आहे, बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे. नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे, घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने, मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण रेकॉग्नाइज त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं, मला खात्री आहे, अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागायला पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला आहे. राज्यात कायदेशीररित्याच सरकार स्थापन झालेलं आहे, त्यामुळे राज्यातलं सरकार स्थिर असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील. आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे. अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे, त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील.